सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पंचायत समितीचे उपसभापती पद गमावल्यानंतर पुन्हा नव्या दमाने लताबेन पाटील यांनी पातोडा गणातून भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलाय. नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी आज सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांची गर्दी झाली होती. नंदुरबार पंचायत समितीच्या माजी उपसभापती लताबेन पाटील यांनी आज दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी महेश सुदळकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी खासदार डॉ हिना गावित डॉ सुप्रिया गावित उपस्थित होत्या. तहसील कार्यालयात पाटोंदा 74 गणामध्ये उमेदवारी फॉर्म भरलेला आहे. मी पहिल्याने उपसभापती म्हणून पद पंचायत समितीला बजवलेलं आहे आणि नवीन उमेदवारी म्हणून मी अर्ज दाखल केला आहे.